नमस्कार मित्रांनो आज बावीस सप्टेंबर आज महाराष्ट्रातील या पंधरा जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये रात्री मध्यरात्री जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे छोटीशी अपडेट आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तर आपण बघू शकता अरबी समुद्रामध्ये कोकणालगत हवीचा कमीदाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामधून आलेला कमीदाब हा महाराष्ट्रालगतच्या ईशान्य भागावर आपल्याला बघायला मिळत आहे त्याचबरोबर गुजरात आणि आसपासच्या परिसरावर देखील कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे यामुळे मित्रांनो राज्यात आजही पावसाचा जोर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे आजही महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांना अलर्ट आहे काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे तर सकाळपासूनच पावसाचा जोर राहणारा जो भाग आहे तो म्हणजे आपण इनू बघू शकता नागपूर विभागातील एकदम कडेचा पुरी परिसर अहेरी असिफाबाद बामरगड या परिसरामध्ये सकाळी देखील काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे त्याचबरोबर चंद्रपूर गडचिरोली कापसी इकडं देसाईगंज अंबागर चौकी या परिसरामध्ये सकाळपासूनच पाऊस राहण्याची शक्यता आहे नागपूर विभागातील पूर्वी भागामध्ये नागपूर गोंदिया भंडारा या परिसरामध्ये सकाळपासूनच ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे रात्रीमध्ये मध्यरात्री देखील या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये सकाळपासूनच संपूर्ण राज्यभर विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे दुपारी आणि दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये सर्वात आधी उत्तर कोकणामध्ये पावसाला पोषक को वातावरण सुरुवात होईल त्यामध्ये पालघर डहाणू वाडा इगतपुरी तसेच तिकडे कल्याण डोंबिवली मुंबई खोपोली या परिसरामध्ये दुपारी आणि दुपारनंतर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील दुपारी आणि दुपारनंतर पावसाला सुरुवात होणार आहे या व्यतिरिक्त नगर जिल्ह्यामध्ये देखील दुपारीच पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आज दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी रात्रीपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मंचर अलकुटी जुन्नर घारगाव या परिसरामध्ये पावसात जोर राहील संगमनेर आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील आज बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे श्रीरामपूर राहुरी घोडेगाव तसेच इकडे गंगापूर भगूर पैठण या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला या परिसरामध्ये रात्रीपर्यंत बघायला मिळेल दुपारनंतरच बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आज पुणे विभागामध्ये देखील बऱ्यापैकी पाऊस बघायला मिळेल त्यामध्ये आपण स्किनू बघू शकता पुणे दौंड बारामती आसपासच्या परिसरामध्ये भाग बदलत जोरदार तर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल साताऱ्याच्या आसपासच्या परिसरामध्ये पाऊस असेल मुख्यते करून उत्तरी परिसरामध्ये या भागामध्ये हा जो पट्टा आहे लोणान फलटण पिल्लीव अकलूज वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो एकदमकडच्या दक्षिण भागामध्ये थोडासा पाऊस कमी राहील कोल्हापूर काडोलीमध्ये थोडंसं विकुरी स्वरूपात वातावरण आहे सांगलीमध्ये वगैरे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता सोलापूर जिल्ह्यामध्ये रात्रीपर्यंत काही भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे सोलापूरमध्ये देखील आज दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण बघ मिळेल रात्रीपर्यंत ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात दुपारनंतर रात्रीपर्यंत बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये आजही पावसाचा जोर राहील जालन्याच्या आसपासच्या परिसरामध्ये आजही हलका ते मध्यम भाग बदलत जोरदार तसेच इकडं पैठण अंबड बीडचा आसपासचा परिसर मुख्यत्वे करून बीडचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये आजही मध्यम पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो लातूर नांदेड धाराशिव या भागांमध्ये विखुरिल्या स्वरूपात वातावरण राहील विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह काही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात देखील विजांच्या कडकडाटासह आपल्याला संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी पाऊस बघायला मिळू शकतो नांदेड हिंगोली आणि परभणीमध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे विखुरलेले स्वरूपात वातावरण आहे सर्वाधिक जोर मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या परिसरामध्ये आहे इतरत्र विखुरलेले स्वरूपात वातावरण आहे हलक्या मध्यम पावसाची शक्यता तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो दुपारनंतर अमरावती विभागामध्ये आणि नागपूर विभागामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी पावसाची शक्यता अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल तसेच इकडं नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरली या परिसरामध्ये देखील आज दुपारनंतर देखील पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता रात्रीपर्यंत नागपूर विभागामध्ये पावसाचा प्रभाव आहे तो काही भागामध्ये वाढू शकतो चंद्रपूर गडचिरोली तसेच नागपूरचा पूर्वी परिसरामध्ये गोंदिया भंडारा आणि जो काही पूर्वी भाग आहे या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे रात्रीमध्ये रात्री देखील रात्री मित्रांनो या दरम्यान पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे रात्रीची अपडेट आपण संध्याकाळच्या सहाच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत ही होती आत्ताची महत्त्वाची अपडेट या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर दुपारच्या अपडेटमध्ये देखील आपण अपडेट देत असतो